नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल। आता 22 तारखेला या वर्षी गुढीपाडवा आहे। या गुढीपाडव्यानिमित्त गुढीपाडवा आपण का सण साजरा करतो? गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे। महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासूनच सुरू होते। संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो। घरोघरी गुढी उभारून गोडधोड स्वयंपाक करून सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रत्येकजण आपापल्या घरी गुढीपाडव्यानिमित्त रांगोळ्या काढतात, देखावे करतात। अशा गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण गुढीपाडव्यानिमित्त गुढीपाडव्याची एक रांगोळी काढूया। बघा, गुढी उभारताना गुढीमध्ये नवीन वस्त्र, गाठी, लिंबाचा पाला लावण्याची पद्धत आहे परंपरानुसार। आणि एक स्त्री काढून आपण पूजा करताना, त्याचा आधी लाईट कलरने स्केच केला आहे आणि आता त्याची साडी, चोडी, पांगळ्या, तिचा शृंगार करूया आपण रांगोळीच्या माध्यमातून। आज मी रांगोळी काढायला बाहेर बसली आहे आणि खूप जोरात पाऊस सुरू झालेला आहे। थेंब थेंब पाणी पडत आहे, तरी मी छत्री घेऊन बसली आहे। तरी बहुतेक खूप जोराचा पाऊस येणार आहे। मला पटापट रांगोळी कम्प्लीट करावं लागेल आहे। खूप जोरात पाऊस सुरू झालेला आहे। तरी सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा। थँक्स फॉर वॉचिंग। जर आपल्याला माझी रांगोळी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा, आणि आवडलीच तर जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा।